चिंच भिजवलेली आहे, चिंचेत गरम पाणी घालून मी भिजत ठेवलेलं आणि ते असं हातानं पूर्ण त्याचं दाबून घ्यायचं आणि सगळं हा चिंचेचा जो गर आहे तो पाहिजे आपल्याला, चिंचेचं पाणी. याच्यात अजून थोडंसं पाणी घालून हे काढून घ्यायचं. बिया काढलेलीच चिंच आहे ही, सांगताना पण तुम्हाला पाणी सुटते. हे सगळं काय करते, चिंचेचा जो हा कर आहे पाणी टाकलेला, पाणी घालून गाळणीतून गाळून घेते, त्याच्यावर थोडंसं पाणी टाकायचं. आता पाणी ओतून ओतून धुतली आहे सगळी चिंच. चिंच हे खाली पाणी उरलेलं आहे जे, त्याची आपल्याला आता चटणी बनवायची. चिंचेचं पाणी तयार आहे. फोडणीसाठी इथं घेतलेत मी जिरे मोहरी, थोडीशी बडीशोप, थोड्याशा मेथ्या आणि दोन लाल सुक्या मिरच्या. तेल तापले, तेलात टाकायची आपल्याला फोडणी. त्याला हे चिंचेचं पाणी ओतायचं. खट्टी मिठी टेस्ट असते ना, म्हणून हे थोडंसं टाकणार आहे मी लाल तिखट, चवीनुसार मीठ. गोडपणासाठी आपल्याला अजून याच्यात टाकायचं आहे गुळ, तर हा गुळ मी याच्यामध्ये फोडून टाकते. साधारण मी इतका गुळ घालणार आहे, ठीक आहे. हा गुळ टाकते मी याच्यामध्ये, आपल्याला असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. टाकणार आहे गरम मसाला आणि जिरा पावडर आणि हे आता आपल्याला चांगलं शिजू द्यायचं आहे. हे पातळ आहे, त्याला इतपत शिजवायचं आहे की हे छान असं घट्ट स्वरूपात होईल, थोडंसं घट्टसर असं होईल असं. ही चटणी आपल्याला दहीवडा, समोसा, थालीपीठ सगळ्यासोबत खाता येते. हा गुळ आता विरघळेल हळूहळू, घट्ट घट्ट बनत जाईल. पूर्णपणे याच्यातला गूळ विरघळलेला आहे, ही अशी पूर्णपणे उकळी आली आहे आणि उकळी आल्यानंतर त्याचं थोडं ते घट्ट घट्ट बनायला लागते. आवश्यकतेनुसार गूळ घातला आहे, किती गोड हवा आहे आपल्या चवीनुसार गूळ कमी जास्त तुम्ही करू शकता. आणि याच्यामध्ये गुळासोबतच तुम्हाला हवं असेल तर थोडंसं खजूर पण तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. आणि आता बघा, पळीला अजिबात चिटकत नाही आहे चटणी कुठंही, कारण याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे अजून. मग ह्या पळीला जेव्हा चटणी ती असं चिटकून बसायला लागेल तोपर्यंत आपल्याला ही शिजवायची. आता बघा, मगाच्यापेक्षा अजून थोडीशी घट्ट झाली आहे, पण अजून पण पळीला पूर्णपणे चिटकत नाही आहे. थोडी थोडीशी आता पळीवर असं बसायला लागली, अगदी थोडी थोडी किंचित. बघा आता आपली चटणी एकदम तयार झालेली आहे, पूर्णपणे अशी घट्ट झाली आणि ही थोडीशी थंड झाली ना तर अजून थोडी घट्ट होते. चटणी इतपत घट्ट होईपर्यंत शिजवायची आपल्याला. इथे ही चटणी आपली संपूर्णपणे खाण्यासाठी अगदी तयार आहे आणि ही थंड झालेली आहे. आणि थंड झाल्यानंतर एका काचेच्या बाटलीमध्ये आपल्याला ही जी चटणी आहे ती भरून ठेवायची आहे. तुम्ही तिला आरामात 10 ते 15 दिवस चटणी ही वापरू शकता. आणि समोसा किंवा उडीदवडा याच्याबरोबर ही चटणी एकदम मस्त अप्रतिम अशी लागते. तर तुम्हीही नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.